गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, कोरोना नंतर पहिल्यांदाच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी 2022 परीक्षा या लेखी स्वरूपात होत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, कोरोना नंतर ज्या परीक्षा होत आहेत या परीक्षेमध्ये विविध प्रकारच्या अडचणी विद्यार्थ्यांना निर्माण झालेल्या होत्या, त्यामुळे विद्यापीठाने या ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेमध्ये काही बदल केलेले आहेत आणि हे बदल कोणते आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती व्हावं यासाठी परीक्षेच्या दिवशी जे तुमच्या क्लासमध्ये इन्व्हिजिलेटर येणार आहेत त्यांना त्या सूचना द्यायच्या आहेत। तर त्या सूचना कोणत्या आहेत ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तरी आपण या सूचना लक्षात घ्याव्यात आणि जे काही बदल करण्यात आलेले आहेत ते बदलांची माहिती घ्यावी। तर चला मग त्या ज्या सूचना आहेत त्या जाणून घेऊया। गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झालेली आहे। ओके, तर कोरोना नंतर पहिल्यांदाच लेखी स्वरूपात ही परीक्षा होत आहे, त्याच्यामुळे कोरोना नंतर काही विद्यार्थ्यांना या परीक्षेबद्दल अडचणी जाणवल्या होत्या, त्याच्यामुळे विद्यापीठाने या परीक्षेमध्ये काही बदल केलेला आहे आणि तो बदल मला वाटते जवळपास सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे। तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांना या परीक्षेबद्दल माहिती नसू शकते किंवा काही लोक ज्यांना माहिती आहे ते या परीक्षेबद्दल विसरू शकतात, त्याच्यामुळे प्रत्येक परीक्षेच्या दिवशी जे इन्व्हिजिलेटर या क्लासमध्ये येतील त्यांना काही सूचना द्यायला विद्यापीठाने सांगितलेल्या आहेत। तर त्या सूचना काय आहेत ते मी तुम्हाला आज इथे देऊ इच्छितो। तर सगळ्यात पहिले तुम्हाला जे अँसर शीट मिळालेली आहे त्या अँसर शीटमध्ये एक बदल करण्यात आलेला आहे। तो बदल म्हणजेच तुम्हाला जे अँसर शीट मिळालेली आहे त्याच्यामध्ये परीक्षेचे नाव येथे लिहायचेच आहे, त्याच्यानंतर उन्हाळी 2022 विषय दो लिहायचा आहे, त्याच्यानंतर सेक्शन आणि मीडियम जे असेल तुमचा तो लिहायचा आहे। या परीक्षेमध्ये जो बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे तुमचा जो परीक्षा क्रमांक आहे तो 10 अंकी दिलेला आहे। यावेळेस परीक्षा क्रमांक जो आहे तो नामांकन क्रमांक जे आहे त्या नामांकन क्रमांकामध्ये लिहायचा आहे। आता या नामांकन क्रमांकामध्ये सुद्धा हे जे बॉक्सेस आहेत ते कमी पडतात, त्याच्यामुळे तुम्हाला 2 बॉक्सेस एक्स्ट्रा करायचे आहेत। छोटे छोटे सेम हे जे बॉक्सेस दिलेले आहेत त्या बॉक्स सारखे 2 एक्स्ट्रा बॉक्स करायचे। नामांकन क्रमांकाचे बॉक्स दिलेले आहेत त्या बॉक्सेसच्या समोर 2 छोटे छोटे बॉक्स प्लेस करा। आणि आता तुम्हाला जो परीक्षा क्रमांक दिलेला आहे तो परीक्षा क्रमांक त्या नामांकन क्रमांकाच्या ठिकाणी लिहा, ठीक आहे। त्यानंतर हा परीक्षा क्रमांक तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचा आहे, तर अक्षरामध्ये जो परीक्षा क्रमांक अक्षरामध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी लिहायचा आहे। तर काय आहे परीक्षा क्रमांक तुमचा 21 AA 1,30,595, म्हणजे तुमचा जे असेल ते लिहा, किती लिहिता बरोबर लिहा 1,30,000 जे असेल ते लिहा। या उन्हाळी 2022 च्या परीक्षेमध्ये जी तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळालेली आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। सो तो बदल कोणता आहे ते लक्षात घ्या। तर या प्रश्नपत्रिकेमध्ये जे सर्वात वरती तुम्हाला सूचना देण्यात आलेली आहे तर या वेळेच्या परीक्षेमध्ये त्या सूचना ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। ओके, तर या सूचनावर तुम्ही कार्ड मारलं तरी चालेल किंवा त्याला क्रॉस केलं तरी चालेल। त्यानंतर दुसरी सूचना अशी आहे की या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 किंवा जेवढे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऑर किंवा असं लिहिलेलं आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ला वरती आणि खाली याच्यामध्ये जो किंवा किंवा ऑर लिहिलेलं आहे ते ऑर सुद्धा यावेळेस रद्द करण्यात आलेलं आहे। म्हणजे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मधला वरचा प्रश्न किंवा खालचा प्रश्न या 2 पैकी 1 प्रश्न सोडवता येते किंवा 2ही प्रश्न सोडवता येते। म्हणजे या वेळेच्या परीक्षेमध्ये तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार कोणतेही प्रश्न सोडवण्याची मुभा विद्यापीठाने यावेळी दिलेली आहे, त्याच्यामुळे कोणतेही प्रश्न तुम्हाला सोडवता येते। त्याच्यानंतर तुम्हाला या परीक्षेमध्ये कितीही प्रश्न सोडवता येते, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला 2ही सोडवता येते, प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2ही सोडवता येते, आणि जर तुम्हाला वाटलं की प्रश्न क्रमांक 3 मधला 1ही सोडवायचा नाही तर तुम्हाला सोडवायची गरज नाही। तर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढे काही प्रश्न आहेत त्याच्यापैकी कोणतेही आणि कितीही प्रश्न सोडवण्याची मुभा देण्यात आलेली आहे। ओके, म्हणजे तुमचा जो 80 मार्काचा पेपर आहे तो तुम्ही 100 मार्काचा सुद्धा सोडवू शकता, 120 मार्काचा किंवा 160 मार्काचा सुद्धा।
करू शकता। त्याच्यानंतर तिसरी सूचना ही आहे की या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रत्येकी 15 मिनिट वाढवून देण्यात आलेले आहे प्रत्येकी, म्हणजे 3 तासाचा जो पेपर आहे तो तुम्हाला 3:45 सोडवता येणार आहे। तर या वेळेच्या परीक्षेमध्ये किती मिनिटं वाढवण्यात आलेले आहे? 45, म्हणजे तुम्हाला 3:45 लिहिता येणार आहे। कारण की कोरोनामध्ये तुमची लिहिण्याची स्पीड कमी झालेली होती ही बाब विद्यापीठाने जाणून घेतलेली आहे, त्याच्यामुळे या वेळेच्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रत्येकी 15 मिनिट म्हणजे 3 तासाला 45 मिनिट वाढवून देण्यात आलेले आहे।